तुम्ही परिसरात परिसरातील बिबट पकडण्याकरता गेल्या 3 दिवसापासून मी इथे आंदोलन करतोय, पण याची प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नसल्यामुळे आज शेवटी मानव पिंजऱ्यात व बिबट शहरात अशी परिस्थिती येथे निर्माण झालेली आहे। तर या परिस्थितीला तोंड देण्याकरता वन विभाग म्हणतोय की त्यांच्याकडे सज्ज अशी रेस्क्यू टीम आहे, परंतु ही रेस्क्यू टीम आपण बघता एक महिन्यापासून निष्क्रिय ठरलेली आहे। तर त्यामुळे माझी अशी विनंती आहे की NTCA प्रोटोकॉलनुसार आम्ही ज्या दिवसापासून तक्रार केलेली होती त्याच दिवशीपासून कारवाई व्हायला पाहिजे होती, पण ती न झाल्यामुळे आम्हाला वनमंत्र्यांना फोन करून याच्यामध्ये दखल देण्यास भाग पाडावं लागलं। तर अशा परिस्थितीमध्ये या वन अधिकाऱ्यांवरती कडक कार्यवाही व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे अशासकीय सदस्य जे ज्यांचा म्हणजे अपमान आमचा जो झालेला आहे, तर या वन विभागातील जे अशासकीय सदस्य असतील, रेस्क्यू टीममधील जे अशासकीय सदस्य असतील, या सर्वांना निष्कासित केलं पाहिजे। आणि तिसरी अशी गोष्ट आहे की जे कर्मचारी या रेस्क्यू टीममध्ये आपलं मुख्यालय सोडून काम करत आहेत, तर त्यांना त्यांच्या मुख्यालयी परत पाठवलं। आज आम्ही सर्व, मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आणि भाजपचे पदाधिकारी सागर मैदानकर यांना भेटण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही आमचे वनमंत्री राज्याचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी मी आता संपर्क साधणार आहे। त्यांना या अधिकाऱ्यांचं हे जे सगळं वागणं आहे ते त्यांच्या कानावर टाकणार आहे। आम्ही सागर मैदानकर यांना आश्वस्त करू इच्छितो की सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अमरावतीकरांच्या पाठीशी राहील, आणि वनमंत्र्यांकडून सुधीरभाऊ मुनगंटीवारांकडून या वन विभागाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत, जे काही निर्देश द्यायचे आहेत, ते स्पष्ट स्वरूपातले निर्देश देण्याची विनंती मी त्यांना करणार आहे।